सातारा जिल्ह्यातील बहुचर्चित मानखटाव मतदारसंघातील जयकुमार गोरेंची मक्तेदारी संपवण्यासाठी शरद पवारांनी जोरदार डाव टाकलाय सर्वपक्षीय उमेदवार म्हणून माजी आमदार प्रभाकर घारगे यांना रिंगणात उतरवण्यात आले पवारांचा करिश्मा तुतारीचा ट्रेंड व घागेंची ताकद एकवटल्याने गोहेंपुढे ये खेपेला चांगलंच आव्हान निर्माण झालंय गोरेंना ही निवडणूक जड जाणार का घागे मतदारसंघात परिवर्तन करणार का यासह विविध मुद्द्यांचा घेतलेला हा आढावा नमस्कार मी अमोल फडतळे बोलबिंदाच्या आजच्या भागात आपलं मनापासून स्वागत करतो मान आणि खटाव हे दोन्ही तालुके दुष्काळी म्हणून प्रसिद्ध आहेत त्यामुळं पाणी दुष्काळ या भोवतीच्या इथल्या निवडणुका फिरत असतात मानचं नेतृत्व अनेक वर्ष सदाशिवराव पोळ यांनी तर खटावचं नेतृत्व भाऊसाहेब गुदगे डॉक्टर दिलीप याळगावकर यांनी केलं दोन हजार आठमध्ये मतदारसंघाची पुनर्रचना झाली त्यातूनच मानखटाव विधानसभा मतदारसंघाचा जन्म झाला दोन हजार नऊच्या पहिल्या वहिल्या निवडणुकीत येथून जयकुमार गोरे यांनी अपक्ष म्हणून विजय मिळवला त्यानंतर दोन हजार चौदामध्ये काँग्रेसच्या तिकिटावर ते विजय झाले पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोरेंनी नंतरच्या काळात मात्र भाजपचा रस्ता धरला दोन हजार एकोणीसमध्ये भाजपाकडून त्यांनी निवडणूक लढवली तरीसुद्धा ही निवडणूक जयकुमार गोरे यांना चांगलीच स्टप गेली माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी गोरेंना कडवी लढत दिल्यानं केवळ तीन एक हजारांच्या फारकानं ते निवडून आले तीन निवडणुका वेगवेगळ्या चिन्हावर लढवणारे गोरे सलग दुसऱ्यांदा कमळ चिन्हावर निवडणूक लढवतात ते विजयी चौकार लगावणार का याबाबत मतदारसंघात उत्सुकता पाहायला मिळते तसं गोऱ्यांचं काम उजवं काटापूर उरमोडी टेंबू योजनांचं पाणी मान खाटावलं आणण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली शेता पाणी आणलं विकास कामांचा डोंगर उभा केला या त्यांच्या जमेच्या बाजू असं असलं तरी त्यांच्यावर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप संचालक मंडळावर दाखल झालेले गुन्हे यामुळं नाही म्हटलं तरी त्यांच्या इमेजला धक्का बसलाय या प्रकरणावरून विधिमंडळाच्या अधिवेशनातही जयंत पाटील आणि जयकुमार गोरे यांच्यात खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं होतं त्यांच्या मतदारसंघात कार्यकर्ते आणि ठेकेदाराकडून होणाऱ्या दबावाच्या राजकारणाचा मुद्दाही विरोधाकडून उपस्थित करण्यात येतोय त्याला उत्तर देताना गोऱ्यांची दमछाक होत असल्याचं दिसून येते त्यात पक्षातल्या अंतर्गत कुरबुरी रोखण्यातही त्यांच्या पुढं आव्हान असेल मान खटावचा समावेश माडा लोकसभा मतदारसंघात होतो लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाचे सिंह नाईक निंबाळकर यांचा येथून पराभव झाला पण आपल्या मतदारसंघातून नाईक निंबाळकरांना तेवीस हजार मतांची आघाडी मिळवून देण्यात गोवे यशस्वी ठरले ही त्यांच्याकरता दिलासादायक बाब ठरते शिवाय येळगावकरांची साथही त्यांना प्लसमध्ये आणू शकते राष्ट्रवादी पवार गटाकडून सुरुवातीपासूनच प्रभाकर देशमुख यांचं नाव आघाडीवर होतं मात्र देशमुख यांच्या नावाला सर्वांचाच तीव्र विरोध होता त्यामुळे अखेर देशमुखाने माघार घेणं पसंत केलं आता शरद पवार गटाचे उमेदवार माजी आमदार प्रभाकर घाडगे हे आहेत त्यांच्याकरता देशमुख हे आत्ता प्रचारात उतरलेत मुख्य म्हणजे घागे यांच्यासाठी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी मोठी ताकद लावली याशिवाय अनिल देसाई सिंह देशमुख अभयसिंह जगताप यांच्यासह सर्वजण एकवटल्याचं दिसून येते पवार साहेबांनी दिलेला उमेदवार आम्हा सर्वांना मान्य आहे आम्ही सर्वजण एक आहोत आणि विजय मिळवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असं या सगळ्या नेत्याकडून सांगितलं जात आहे याशिवाय खटाव तालुक्याचे माजी सभापती संदीप मांडवे शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे नेते अनिल पवार नंदकुमार मोरे यांनीही गाग्यांना पाठिंबा दिलाय घागे हे मागच्या तीस वर्षापासून जिल्हा बँकेच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात कार्यरत आहेत सहा वर्ष विधान परिषदेचे आमदार म्हणूनही त्यांनी चांगलं काम केले खटावात शेतकऱ्यांच्या हक्काचा कारखाना काढून शेतकऱ्यांना न्याय दिलाय उसालाही भाव दिलाय त्याचबरोबर वेगवेगळ्या उद्योगामार्फत गावागावातील तरुणांना रोजगार मिळवून देण्याची ही भूमिका त्यांनी घेतली सहकार व उद्योगातलं काम व जनसंपर्क यामुळे मतदारसंघात त्यांचंही नाव आहे हे बघता घागे हे गोरेंना कडवी टक्कर देतील असं म्हणायला हरकत नाही या दोघांच्या लढतीतला महत्वाचा फॅक्टर म्हणजे शेखर गोरे मागील निवडणुकीत शेखर गोहेेंना शिवसेनेनं उमेदवारी दिली होती त्या निवडणुकीत त्यांनी तब्बल अडतीस हजार मतं घेतली होती ठाकरे सेनेकडून ते इच्छुक होते मात्र मतदारसंघ सेनेच्या वाट्याला आला नाही त्यामुळे नाराज शेखर गोरे हे जयकुमार गोरे यांना साथ देतील असं बोललं जाते त्यांची भूमिका काय करणार हे बरंच महत्त्वाचं असेल मतदारसंघात मराठा माळी व धनगर समाजाची संख्या लक्षणीय आहे मागच्या दोन लढतींना मराठा विरुद्ध ओबीसी असा रंग देण्याचा प्रयत्न जरूर झाला पण त्याचा तितकासा फायदा झाला नाही मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर या खेपेलाही हा मुद्दा चर्चेत आणून गोरेंना घेरण्याचे डावपेच आखण्यात आले गोहेंचाही जनसंपर्क दांडगा आहे त्यांच्याकडे कार्यकर्त्याचा संचही मोठा आहे तसे असले तरी गोहेने सुद्धा या निवडणुकीची धास्ती घेतली गोहेने अधिक सावधगिरी बाळगत यावेळी ते पूर्वाश्रमीचे विरोधक असलेले सदाशिवराव पोळ तात्या यांचे जवळचे नातलक कार्यकर्ते यांना पुण्या मुंबईत जाऊन भेटण्याचं त्यांनी सापाटा लावलाय एवढी सिरियस निवडणूक त्यांनी घेतली असल्याचं चित्र आहे मात्र त्यांच्या पराभवाकरता सर्व एकवटल्याचं दिसून येते हे बघता गोहेेंना निवडणूक जड जाणार का की तेच विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करणार याबाबत उत्सुकता आहे तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर तो, तो लगेच करा धन्यवाद जय महाराष्ट्र